त्यामुळे मराठवाड्यातल्या एकही जिल्ह्यामध्ये पावसानं आतापर्यंतची सरासरी गाठलेली नाहीये. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय आणि हा पाऊस खरं तर सरासरीपेक्षा 40% कमी आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 50% सुद्धा कमी पाऊस झालाय आणि मोठा पाऊस जर झाला नाही तर खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये. त्यामुळे मराठवाड्यातले शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर मराठवाड्यामध्ये कुठे किती पाऊस पडलाय ती माहिती आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे. मराठवाड्यातले शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सरासरी सुद्धा गाठली नाहीये. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 80.8%, जालन्यामध्ये 68.7%, बीडमध्ये 68.6%, धाराशीमध्ये 56.1%, नांदेडमध्ये 55.2%, परभणीत 48.4% आणि हिंगोलीमध्ये 45.8%.